Page number 75. Guess the word. Sentence from 1 to 3. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पेज नंबर 75 वरील चित्र आणि त्या चित्रांशी संबंधित शब्द व त्यांचे अर्थ आपण जाणून घेऊया. हेच शब्द तुम्हाला पृष्ठ क्रमांक 75 वरील निळ्या चौकोनामध्ये दिसतील. किंग म्हणजे राजा, क्वीन म्हणजे राणी, थिन म्हणजे बारीक, लीफ म्हणजे पान, फ्रॉग म्हणजे बेडूक, रॅबिट म्हणजे ससा. आता वाक्यांना सुरुवात करूया. वन्स देअर वॉज अ डॅश डॅश ही वॉज फॅट. हे चित्र आहे राजाचे आणि किंग म्हणजेच राजा. मग आपला शब्द येईल किंग. वन्स देअर वॉज अ किंग ही वॉज फॅट. दुसरे वाक्य, द किंग हॅड अ डॅश डॅश शी वॉज डॅश डॅश. चित्र आहे राणीचे आणि ती राजाच्या तुलनेत बारीक आहे. क्वीन म्हणजे राणी आणि थिन म्हणजे बारीक. मग वाक्य येईल, द किंग हॅड अ क्वीन शी वॉज थिन. आपले पुढील वाक्य, अंडर द डॅश डॅश देअर वॉज अ डॅश डॅश द फ्रॉग सॉ अ डॅश डॅश. झाडाच्या पानाखाली बेडूक बसलेला आहे आणि तो सशाकडे बघत आहे. लीफ म्हणजे पान, फ्रॉग म्हणजे बेडूक आणि रॅबिट म्हणजे ससा. मग आपले वाक्य येईल, अंडर द लीफ देअर वॉज अ फ्रॉग द फ्रॉग सॉ अ रॅबिट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जी तीन वाक्य पाहिलीत त्यांचा पुन्हा एकदा सराव करूया. वन्स देअर वॉज अ किंग ही वॉज फॅट. दुसरे वाक्य, द किंग हॅड अ क्वीन शी वॉज थिन. वाक्य क्रमांक 3, अंडर द लीफ देअर वॉज अ फ्रॉग द फ्रॉग सॉ अ रॅबिट.